एखाद्या निर्णयाचा एखाद्या घोषणेचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू होतं. ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट्ससाठी खेळाडूंसाठी 5% नोकऱ्यांमधला आरक्षणाचा कायदा आहेच. हे दोन रिजेक्शन आरक्षण असतात, एक उभं असतं आणि एक आडवं असतं. उभं आरक्षण आता कोणाला देताच येत नाही, कारण 50% ते क्रॉस होईल आणि सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनप्रमाणे कुठलंही आरक्षण द्या पण 50% क्रॉस होता का म्हणे. तर ऑलरेडी त्या याच्यामध्ये जे आडवं आरक्षण आहे 5%, आडवं आरक्षणाचा अर्थ काय? तर खेळामधलं आरक्षण सगळ्या जातींना, तरी शेड्यूल कास्टमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये, OBC असं, तर त्या 5% अस्तित्वात असलेल्या खेळाडूंसाठीच्या नोकरीतल्या आरक्षणामध्ये हा एक खेळ जोडला. म्हणजे उद्या कबड्डीमध्ये ज्याला मेडल्स मिळतो, तर नेहमी 2 मिनटं सांगतो की ज्याला ऑल इंडिया लेवलवर मेडल्स मिळतात त्याला क्लास 2 जॉब हा विदाऊट MPSC मिळतो. ज्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल्स मिळतात त्याला क्लास 1 जॉब हा विदाऊट MPSC मिळतो. आणि मग जिल्हास्तरीय प्रांतस्तरीयमध्ये क्लास 3 क्लास 4 मिळतं. त्या एकूण खेळांच्या यादीमध्ये समजा असे खेळ 20 असतील, आता मला एक्झॅक्ट माहीत नाही, त्याच्यामध्ये 21वा खेळ जोडला गेला, बाकी काही झालेलं नाही. त्यामुळे हे आरक्षण नव्याने दिलं नाही आहे, तर ह्याला खेळाचा दर्जा देऊन त्या आरक्षणामध्ये जोडलं. त्या आठवडा करण्याचं काय, म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्ससाठी मिळणाऱ्या 5% आरक्षणावरच आक्षेप आहे का? नाही आहे तुमचा आक्षेप. तुम्हाला असं वाटतं की ह्यांना ॲडिशनल 5% दिलं, तर ॲडिशनल 5% दिलं नाही, देता येत नाही. त्यामुळे खेळाच्या 20, 22, 25 जे काही खेळांची यादी आहे त्याच्यामध्ये एक खेळ जोडला गेला, मग तो अजूनही कुठला जोडला जाऊ शकतो. मग मागणी केली कोणीतरी किंवा तुम्ही आता काय ते माहीत नाही मला, विठ्ठल दांडू हा खेळ जोडा, सरकारने मान्य केलं, तर मग विठ्ठल दांडूच्या सुद्धा मग त्याच्या स्पर्धा घ्याव्या लागतात, मेडल्स त्यांना मिळायला लागतात, मग मेडल्सप्रमाणे ते क्लास 4 क्लास 3 क्लास 2 क्लास 4 सुरू होतं. इतकं सोपं असताना अवघड करून समाजाची दिशाभूल करणं बरोबर नाही.